नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेटर स्टडी का विथ प्रोफेसर कविता काटे या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपणास माहिती आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रथम वर्ष बी एडची ऑनलाईन एक्झाम या महिन्यामध्ये अकरा तारखेपासून सुरू होत आहे तर आपण प्रथम वर्ष बी एडचा कोर्स क्रमांक एकशे दोन समकालीन भारतीय शिक्षण लिंग आणि समाज कंटेम्प्ररी इंडियन एज्युकेशन जेंडर अँड सोसायटी या विषयाचे एम सी क्यू पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा या शैक्षणिक कामकाजामध्ये अनेक व्यक्तींचं आपल्याला इथे वेगवेगळ्या व्यक्तींचं वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य हे मिळत असतं याच अनुषंगाने हा जो काही व्हिडिओ आहे आपला यातील वेगवेगळे प्रश्न आपण आज इथे पाहणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक देणार आहे ज्या ग्रुपवरती या व्हिडिओचं जे काही प्रश्नांचं पी डी एफ आहे ते तुम्हाला मी शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी आपण एक आजचा विचार पाहूयात व्हेन यू लाईक युअर सेल्फ यू, यू लाईक पीपल अराउंड यू व्हेन यू आर अनहॅपी विथ युअर सेल्फ यू आर अनहॅपी विथ अदर्स त्यामुळे खुश राहा समाधानी राहा आजचा आपला पहिला प्रश्न आहे शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे नैतिक चारित्र्याचा विकास व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास चांगला नागरिक तयार करणे की वरील सर्व तर हा जो काही प्रश्न आहे याचं जे उत्तर आहे ते आहे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य आहे ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑलराऊंड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे जे काय आहे हे शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य तिथे सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता प्रश्न क्रमांक दुसरा अचूक वेळी सुख व दुःखाची जाणीव होण्याची क्षमता म्हणजे शिक्षण ही व्याख्या टिंबटिंब यांची आहे आता शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत ता वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या त्यातली ही एक व्याख्या आहे तर ही व्याख्या कोणाची आहे तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे प्लेटो यांची ही व्याख्या आहे अचूक वेळी सुख व दुःखाची जाणीव होण्याची क्षमता म्हणजे शिक्षण बऱ्याच वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या शिक्षणाच्या व्याख्या केलेल्या आहेत त्यामध्ये स्वामी विवेकानंद असं म्हणतात की शिक्षण म्हणजे माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की व्यक्तीला जाणीव करून देते ते शिक्षण ऋग्वेदमध्ये सांगितलं की मानवाला जे स्वावलंबी व निस्वार्थी बनवते तीच विद्या होय शंकराचार्य असं म्हणतात की शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार राधाकृष्णन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांचा जन्मदिवस पाच हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ते असं म्हणतात की साक्षरता म्हणजे शिक्षण नाही तर ज्ञान म्हणजेही शिक्षण नाही तर प्रज्ञेचा ध्यास म्हणजे शिक्षण आहे इतरांकडे दृष्टीने मोठ्या दृष्टीने पाहण्याची कुवत प्राप्त होणे आवश्यक आहे मनाचे औदार्य मनाचा मोठेपणा मानव प्राण्यांविषयी आदर आणि एकजुटीन राहण्याचे कौशल्य शिक्षणामुळे माणसाला प्राप्त होते असे सर्वपिली राधाकृष्ण यांचं म्हणणं होतं तर आणखी जर पाहिलं तर आपण गेट्स असं म्हणतात की प्रोग्रेसिव्ह चेंज इन द बिहेवियर पॅस्टोलॉजी असं म्हणतात की सर्व शक्तींचा स्वाभाविक पद्धतशीर विकासशील व सुसंवादी विकास म्हणजे शिक्षण हर्बर्ट यांचं असं म्हणणं आहे की शिकवणे म्हणजे मन घडवणे संस्कारित करणे आणि यांचं असं म्हणणं की संपूर्ण जीवनाची तयारी करून देणे शिक्षणाचे कार्य आहे जॉन डुई असं म्हणतात की शिक्षण ही जीवनाची तयारी नसून संपूर्ण जीवनच आहे अशा वेगवेगळ्या व्याख्या वे आपण शिक्षणतज्ञांच्या अभ्यास आवश्यक आहे पुढील प्रश्न पाहिजे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे तुम्हाला आता शिक्षणाची वेगवेगळी उद्दिष्ट माहिती असणं आवश्यक आहे पहिलं पहा काय अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती देणे विद्यार्थ्यांच्या चिंच चिंतनशक्तीचा विकास करणे विद्यार्थ्यांना नोट्स देणे की विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे तर प्रश्न क्रमांक तीन जो आहे याचं अचूक उत्तर जे आहे थोडंसं हायर लेव्हलने विचार करायचा आहे मुख्य जे उद्दिष्ट आहे ते आहे विद्यार्थ्यांच्या चिंतनशक्तीचा विकास करणे टू डेव्हलप थिंकिंग पॉवर ऑफ स्टुडंट्स थिंकिंग पॉवर जर डेव्हलप झाली तर विद्यार्थी कुठल्याही समस्येला जीवनातील कोणत्याही समस्येला चांगल्या प्रकारे चिंतन करून तोंड देऊ शकतो डिग्रिया मिळवणं नोट्स तयार करणं पदवी प्राप्त करणं ही सगळी उद्दिष्ट आहेतच परंतु मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे तर हे आहे पुढील प्रश्न आपण पाहूयात आता अध्यापनाची परिणामकारकता ही टिंबटिंबशी आधारित आहे इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग डिपेंड्स ऑन शिक्षकाची पात्रता शिक्षकाचे व्यक्तिमत्व शिक्षकाचे हस्ताक्षर की शिक्षकाचे विषय ज्ञान तर प्रश्न क्रमांक चारचं जे उत्तर आहे ते आहे शिक्षकाचे विषय ज्ञान सब्जेक्ट नॉलेज जे काही आहे कंटेंट नॉलेज ते खूप महत्त्वाचं आहे अध्यापनाची परिणामकारकता याच्याशी निगडीत सांगितली गेलेली आहे पुढील प्रश्न आपण पाहूयात आता अध्यापक शैक्षणिक साधने टिंबटिंबासाठी वापरतो शैक्षणिक साधनांचे अनेक प्रकार अनेक उपयोग आपल्याला माहिती आहेत यामध्ये पर्याय पहा यामुळे शैक्षणिक कार्यरुची पूर्ण बनते यामुळे अध्यापन विद्यार्थ्यांच्या बोध बोधस्तरामध्ये राहते यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित होते शैक्षणिक साधनांचा वापर करावा म्हणून तर यामध्ये याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचचं ते आहे पर्याय क्रमांक दोन यामुळे अध्यापन हे विद्यार्थ्यांच्या बोधस्तरामध्ये राहते पुढे पहा संघटनेमधील अनौपचारिक संदेशवहनाला टिंबटिंब म्हणतात आंतरवैयक्तिक आंतरमुखी जनसंदेशन की ग्रे पॉईंट वहन तर याचं अचूक उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सहाचं ते प्रश्न क्रमांक सहाचं ते आहे चार संघटनेमधील अनौपचारिक संदेशवहनाला ग्रेप वाईन संदेशवहन असे म्हणतात प्रश्न क्रमांक सातवा पाहूया आपण प्रामाणिक परा हे सर्वात चांगले धोरण आहे हे विधान टिंबटिंब आहे वस्तुस्थिती मूल्य मत की मूल्याधारित निर्णय तर बारकाईने आपण जर विचार केला तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातचं ते आहे पर्याय चौथा मूल्याधारित निर्णय मी उत्तर बरोबर सांगितलेलं आहे आठवा प्रश्न आहे व्यावसायिक कौशल्य टिंबटिंब यातून प्राप्त होते शारीरिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण प्रौढ शिक्षण की कौशल्य शिक्षण तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते याच्यामध्ये पर्यायच लपलेलं आहे व्यावसायिक शिक्षण पुढे बा शिक्षण कसे असावे असे आपणास वाटते पालक केंद्रित समाज केंद्रित विद्यार्थी केंद्रित की शिक्षक केंद्रित तर याचं जे उत्तर आहे तर शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित स्टुडंट सेंटर्ड किंवा स्टुडंट ओरिएंटेड अभ्यासक्रमाचं तत्वच आहे ते महत्त्वाचं की विद्यार्थी केंद्रित शिक्षक असावं पुढील प्रश्न आपण पाहूया चार पुरुषार्थ अर्थ धर्म काम आणि चौथं काय आहे कर्तव्य कर्म प्रपंच की मोक्ष तर हे सोपं उत्तर आहे याचं मोक्ष हे उत्तर आहे याचं धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्म म्हणजेच काय धर्म हा जो शब्द आहे तो मूळ ध्रुव या धातूपासून तयार झालेला आहे ध्रुव म्हणजे येते म्हणजे धारण करणे यामध्ये चांगली वृत्ती वर्तन आणि कृतीचे धारण करणे धर्म म्हणजे सदाचार धर्मातून योग्य अग्य चांगले वाईट इष्ट याची जाणीव होते आणि ते जीवनामध्ये आपल्या आणणे जीवनाला नियंत्रित ठेवणे असे सामर्थ्य निर्माण करणे ते आहे धर्म जे धर्म जे आहे दुसरं जे आहे ते आहे अर्थ अर्थ म्हणजेच काय इथं संपत्ती पैसा अहिक जीवन जगण्यासाठी अर्थाचा उपयोग करून घेतात जीवनाकरता अर्थ हे आवश्यक आहे ऐहिक आणि भौतिक जीवनाची एक गरज असते या अनुषंगाने अर्थ तिथं घेतलेला आहे त्यानंतर आहे काम ऐहिक जीवनाचा काम म्हणजेच काय पॅशन ऐहिक जीवनाचा केंद्रबिंदू जीवना काम, काम जीवना बनले आज मानवाने कामरूपी जीवन केंद्र मानले अशा प्रकारे काम इथं अपेक्षित आहे आणि चौथं आहे मोक्ष मोक्ष म्हणजे काय आहे इथे मीन्स टू पिरिच्युअल फ्रीडम इव्हन दिस इज अ इटर्नल व्हॅल्यू मोक्ष म्हणजे धर्माची उच्चतम पायरी आहे भौतिक किंवा आयिक जीवनातून मुक्ती होणे मोक्ष म्हणजे आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार आत्मिक स्वातंत्र्य प्राप्त करणे म्हणजे जी वैराग्यपूर्ण जीवन तयार करणे या अर्थाने इथे मोक्षाचा अर्थ घेतलेला आहे पुढचा प्रश्न आपण पाहूयात सांस्कृतिक शिक्षणाचा उगमटिंबटिंब या देशात झाला अकरावा प्रश्न जो आहे पर्या ग्रीस भारत इंग्लंड की अमेरिका त्याचं उत्तर जे आहे ते आहे ग्रीस या देशामध्ये दे, याचा उदय उदय झालेला आहे पुढे पहा बारावा बौद्ध धर्माची स्थापना टिंबटिंब यांनी केली सम्राट अशोक नागार्जुन शंकराचार्य की गौतम बुद्ध याचं जे उत्तर आहे ते द्ध आहे गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली आहे तेरावा प्रश्न पहा मानवाच्या शरीरात निकोप मनाची निर्मिती करते ते म्हणजे शिक्षण अशी व्याख्या टिंबटिंब यांची आहे प्लेटो ॲरिस्टॉटल स्पेन्सर की टागोर तर प्रश्न क्रमांक तेराचं जे उत्तर आहे ते आहे ॲरिस्टॉटल यांची ही व्याख्या आहे मानवाच्या मनात मानवाच्या शरीरामध्ये निकोप मनाची निर्मिती करते तर ॲरिस्टॉटल यांची पूर्ण जर व्याख्या पाहिली तर अशी आहे शिक्षण म्हणजे मानवाच्या मनाच्या शक्तीचा विकास करते त्यामुळे पूर्ण सुखात समाविष्ट असलेल्या सर्वश्रेष्ठ सत्य शिवा आणि सौंदर्याच्या चिंतनाचा आस्वाद घेणे त्याला शक्य होते शिक्षण म्हणजेच सुदृढ मनाचा निरोगी देहात विकास करणे म्हणजे शिक्षण आहे त्यामध्ये टागोर यांनी काय सांगितलेलं आहे बघा टागोरांची व्याख्या अशी आहे की शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनाशी जीवनाच्या अनुभवांशी संबंध जोडला पाहिजे त्या चर व त्यासाठी शिक्षण हे प्रत्यक्ष जीवनातूनच दिले पाहिजे सर्व चराचरसृष्टीशी आपल्या जीवनाचा मेळ घालणे म्हणजे शिक्षण आहे स्पेन्सर यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण जीवनाची तयारी करून घेणे म्हणजे शिक्षण आहे आणि प्लेटो यांचे पण एक दोन व्याख्या आहेत शरीर व आत्मा यांना त्यांच्या जन्मजात योग्यतेनुसार पूर्णत्वाप्रज्ञेने म्हणजे शिक्षण आहे हे एक सांगितलेलं आहे रुसो यांची एक व्याख्या आहे सद्गुण सद्विचार यांचे सद संस्कार जाणीवपूर्वक करणे आवश्यक नाहीतर मुलांमध्ये दुर्गुण दुराचार वाढू शकतात त्यापासून मुलांना वेगळं ठेवायचं आहे यासाठी शिक्षण हे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता चौदावा प्रसंगानुरूप मिळणारे शिक्षण म्हणजे टिंबटिंब शिक्षण होय औपचारिक अनौपचारिक प्रासंगिकीवरील सर्व शब्दच इथे आहे प्रसंगानुरूप म्हणजेच काय अर्थात तिचं उत्तर काय असणार आहे चौदाव्याचं पर्याय क्रमांक तीन प्रासंगिक शिक्षण हे याचं उत्तर आहे आपण जर शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार जर पाहिले तर या शिक्षणाच्या प्रकारामध्ये औपचारिक अनौपचारिक आणि सहज शिक्षण हे शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे जे औपचारिक शिक्षण आहे फॉर्मल आपण त्याला म्हणतो हे फॉर्मल एज्युकेशन जे आहे ज्याला म्हणजे विधिक शिक्षण लिगल शिक एज्युकेशन हे विद्यार्थी वर्गात शाळेत महाविद्यालयात तंत्रविद्यालयात व्यावसायिक विद्यालयात या ठिकाणी शिकतो या ठिकाणी विद्यार्थ्यांवर अध्यापनाची आणि अध्ययनाची क्रिया ही चालू असते जाणीवपूर्वक चालू असते वेळापत्रक असतं पुस्तकातील संदर्भ ग्रंथातील अचूक आशयाला धरून शिकवण्याची आणि अध्ययनाची क्रियाही चालते हेतू निश्चित असतो या पद्धतीमध्ये अशा पद्धतीचं जे काही शिक्षण आहे ते अनौपचारिक शिक्षण या प्रकारामध्ये मोडतं योजनाबद्ध लवचिकता नसते या शिक्षणामध्ये आणि कायद्याला अनुसून असतं दुसरं जे आहे अनौपचारिक शिक्षण पा अनौप नॉन फॉर्मल या शिक्षणाची जी आहे योजना हेतू असतो असे नाही परंतु ही पर अध्ययनावर भर असतो याच्यामध्ये सुद्धा या औपचारिक शिक्षणामध्ये विद्यार्थी संख्या ही मर्यादित आहे पण अनौपचारिक शिक्षणामध्ये अमर्याद विद्यार्थी संख्या ही असते अनौपचारिक शिक्षण जे आहे ते कोणकोणत्या माध्यमातून मिळते त्याला अनेक तिथे माध्यमं आहेत अनौपचारिक शिक्षणासाठी मग त्यामध्ये आपलं कुटुंब आहे ते देखील अनौपचारिक शिक्षणाचं माध्यम आहे अशी वेगवेगळी जी काही माध्यमं आहेत राज्यसंस्था आहेत वेगवेगळ्या या राज्यसंस्था देखील अनौपचारिक शिक्षणाचं इथे माध्यम सांगितलेलं आहे प्रासंगिक शिक्षण प्रासंगिक शिक्षण म्हणजेच काय विशिष्ट प्रसंगाला अनुसरून इथं आपल्याला शिक्षण मिळते त्याला आपण तिथे म्हणतो प्रासंगिक किंवा सहज शिक्षण सहज शिक्षणामध्ये सहज शिक्षण जे असतं या सहज शिक्षणामध्ये ते सहजगत्या मिळतं नकळत रित्यापणे असतं ते आणि योजना याची विशिष्ट काही नसते वृत्तपत्र दूरदर्शन आकाशवाणी साहित्य चित्रपट वेगळे प्रसंग यातून हे घडतं न कळतपणे आणि अनौपचारिक जे आहे ते मग आपण कुटुंब समुदाय विशिष्ट संस्कार केल्यात मुलांमध्ये समाज जात धर्म भाषा याच्या अनुषंगाने औपचारिकमध्ये शाळा महाविद्यालय विद्यापीठ अनौपचारिक कुटुंब समुदाय समाज दात धर्म आणि प्रासंगिकमध्ये काय आहे वृत्तपत्र दूरदर्शन आकाशवाणी साहित्य चित्रपट प्रसंग अशा पद्धतीने याचं डिवायडेशन केलेलं आहे पुढील प्रश्न पंधरावा महात्मा गांधी यांच्यामध्ये शिक्षण म्हणजे बालकातील व मानवातील उत्कृष्टतेचा शरीर मन आणि टिंबटिंब यांचा सर्वांगीण विकास होय आत्मा मेंदू शक्ती की ज्ञान तर पंधराव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे आत्मा अकॉर्डिंग टू द महात्मा गांधी बाय एज्युकेशन आय मीन ऑल राऊंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन बॉडी माइंड अँड स्पिरिट पुढील प्रश्न पाहूयात आपण सोळावा एज्युकेशन हा शब्द टिंबटिंब भाषेतला आहे रशियन लॅटिन फ्रेंच की रोमन तर याचं जे उत्तर आहे ते आहे लॅटिन या भाषेतला हा एज्युकेशन हा शब्द आहे एज्युकेशन या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर एज्युकेशन शब्दामध्ये शिक्षणाचा जो काही वेगळा अर्थ आहे संकुचित अर्थ एक आहे आणि व्यापक अर्थ एक आहे तर सं एज्युकेशनमध्ये जर आपण त्या शब्दाची फोड केली ई म्हणजे आउट ऑफच्या बाहेर काढणे आणि ड्यूको म्हणजे टू लीड पुढे नेणे ने एज्युकेशन म्हणजेच काय लिडिंग आऊट सुप्त शक्तींचे प्रकटीकरण करणे किंवा टू लीड आऊट आविष्कार करणे टू ड्रॉ आऊट प्रफुल्लित करणे फुलविणे अशा पद्धतीने एज्युकेअर या शब्दापासून हा शब्द आहे एज्युकेअरचे वेगवेगळे अर्थ दिले येते टू रिअर टू नरिश अशा पद्धतीने पुढचा प्रश्न आपण पाहूया जातं इथे व्यावसायिक शिक्षणातून टिंबटिंब धडे मिळतात स्वावलंबनाचे कष्टाचे व्यवहाराचे की वरील सर्व तर याचं जे आहे उत्तर ते आहे वरील सर्व धडे इथं व्यावसायिक शिक्षणातून मिळत असतात पुढील प्रश्न पहा सांस्कृतिक शिक्षणातून मुलांचा टिंबटिंब विकास होतो सर्वांगीण शारीरिक मानसिक की आर्थिक तर प्रश्न क्रमांक अठराचं जे उत्तर आहे सांस्कृतिक शिक्षणातून मुलांचा मानसिक विकास होतो त्यांच्या मनाची जडणघडण तिथे होत असते प्रश्न एकोणीसावा जैन धर्माची चोवीसावे तीर्थंकर टिंबटिंब होते वर्धमान महावीर श्रेयांश पार्श्वनाथ की ऋषभ देव तर याचं बरोबर उत्तर जे आहे एकोणीसचं ते आहे वर्धमान महावीर जे आहेत हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते पुढील प्रश्न पहा विसावा वैदिक काळातील वाङ्मयांमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो कुराण ज्ञानेश्वरी त्रिपिटक्की वेद तर विसाव्याचं जे काही उत्तर आहे ते आहे वेद वैदिक काळातील वाङ्मय जैतिंमध्ये वेदांचा समावेश होतो ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद वेद, चार वेद आहेत यांचा समावेश तिथे होत असतो पुढचा प्रश्न पहा एकविसावा शासकीय संस्थांमधून नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षण पदवी मिळवण्यासाठी घेतलेले आणि दिलेले शिक्षण म्हणजे होय आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये चर्चा केलेली आहे याची औपचारिक अनौपचारिक प्रासंगिक की सांस्कृतिक तर एकविसाव्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे त्याआधी जे सोपं आहे औपचारिक फॉर्मल एज्युकेशन आपण त्याला म्हणतो औपचारिक शिक्षण म्हणजेच काय शाळा महाविद्यालय विद्यापीठ व्यावसायिक विद्यालय याच्यातून दिलं दिलं जाणारं दिल शिक्षण अनौपचारिक शिक्षणाचे आपण पाहिलं कुटुंब समाज जात भाषा गावरहाटी या ठिकाणून दिलं जाणारं दिल शिक्षण त्यानंतर जे आहे तिसरं आहे प्रासंगिक शिक्षण हे विशिष्ट प्रसंगाला अनुसरण दिलं तर अनौपचारिक शिक्षणामध्ये औपचारिकपणा असतो परंतु त्याची काही इतकीच आवश्यकता नसते अध्ययन हाच मुख्य निश्चित येत असतो अनौपचारिक शिक्षण जे आहे ते औपचारिक शिक्षणाला पूरक किंवा सहाय्यभूत ठरते म्हणून कधी कधी काही काही वेळेस याच्यामध्ये औपचारिकपणा देखील येऊ शकतो अनौपचारिक शिक्षण म्हणजेच का जे शिक्षण सहज स्वाभाविक शिक्षण व औपचारिक शिक्षण या ज्या दरम्यानचे जे शिक्षण ठरू लागते त्याला अनौपचारिक शिक्षण असे म्हणतात अनौपचारिक शिक्षणामध्ये जे नॉन फॉर्मल एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये योजनाबद्ध पद्धतशीरपणा अध्यापन अध्ययन पाठ्यक्रम अभ्यासक्रम परीक्षा या कृती ज्या असतात त्या काही काही वेळेस तिथे हेतुपुरस्सर केला असतात कधी कधी अंशकालीन अथवा पूर्णकालीन अध्यापन इथं चालते या अनुषंगाने तिथे अनौपचारिक शिक्षण हे सांगितलं गेलेलं आहे या व्यतिरिक्त अनौपचारिक शिक्षणामध्ये काय आहे लवचिकता असते अनौपचारिक शिक्षणामध्ये जी औपचारिक शिक्षणामध्ये नसते औपचारिक शिक्षणामध्ये संपूर्ण कार्यवाही वेळापत्रकानुसार चालते अनौपचारिक शिक्षणामध्ये वेळापत्रक असते परंतु लवचिकता असते औपचारिकमध्ये शिक्षण ज्ञानदान करतो विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतात अनौपचारिकमध्ये सुद्धा ज्ञानदानाचं ग्रहणाचं काम हे सुरू असतं औपचारिकमध्ये शिक्षक हे वेल ट्रेंड प्रशिक्षित असतात अनौपचारिकमध्ये शिक्षक प्रशिक्षित असतात किंवा नसतात सुद्धा अनौपचारिकमध्ये विद्यार्थी संख्या ही जास्त असते अमर्यादित असते औपचारिकला लिमिटेशन्स असतात तिथं मर्यादिक मर्यादित शिक्षण विद्यार्थी संख्या ही असते प्रासंगिक जर आपण विचार केला सहज शिक्षणाचा तर सहज शिक्षण हे सामाजिक संस्थांच्या मार्फत होत असते दैनंदिन जीवनाशी निगडीत असते अभ्यासक्रम निश्चित नसतो ध्येय आणि उद्दिष्ट इथे नसतात क्रिया देखील योजनाबद्ध नसते जे शिक्षण सहज घडते नकळतपणे घडते अनाहूतपणे घडते ज्याच्यामध्ये हेतू योजना अध्यापन नसते या शिक्षणात प्रशासकीय यंत्रणा नसते शिक्षक प्रशिक्षित नसतात अध्यापनाच्या भूमिकेत स्तरीय रचना नसते शिक्षन। ते आहे सहज शिक्षण सहज शिक्षणामध्ये काय असतंय बघा तिथे नियमाचे बंधन नसते उपस्थिती असते पण बंधन तिथे नसते शिक्षकाची आवश्यकता देखील नसते हे सहज शिक्षण जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून घडत असतं मग त्यामध्ये सहज शिक्षणामध्ये आपण पाहिलं बघा समूहसंपर्क माध्यम आहेत वृत्तपत्र दूरदर्शन आकाशवाणी साहित्य चित्रपट इत्यादीमधून सहज शिक्षण हे घडत असते पुढील प्रश्न पाहूयात आपण आता तेवीस बावीसा प्रश्न सांस्कृतिक शिक्षणाला स्टिंबटिंब शिक्षण असे म्हणतात औपचारिक अनौपचारिक प्रासंगिकी उदारमतवादी प्रश्न क्रमांक बावीसचं जे उत्तर आहे ते आहे लिबरल उदारमतवादी शिक्षण असं त्याला म्हटलं जातं तेवीसावा प्रश्न पहा अनौपचारिक शिक्षणाच्या वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य समाविष्ट होत नाही असं म्हटले त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा निश्चित अभ्यासक्रम नियोजन चाकोरीबद्धता स्थळ काळ निश्चिती तर तेवीसाचं जे उत्तर आहे ते आहे चाकोरीबद्धता अनौपचारिक शिक्षणाच्या वैशिष्ट्यांपैकी खालीबी कोणती वैशिष्ट्य समाविष्ट होत नाही असं म्हटले अनौपचारिक शिक्षणामध्ये चाकोरीबद्धता हे वैशिष्ट्य नाही आत्ताच बोललो आपण हे लवचिक असतं साचेबंधन असतं याच्यामध्ये अभ्यासक्रम असतो नियोजन देखील असतं स्थळ निश्चित असतं परंतु थोडीफार तिथे लवचिकता असते चाकोरीबद्धता नसते हे वैशिष्ट्य तिथे समाविष्ट होत नाही पुढे पाहूयात चोवीसावं इथे व्याख्या दिली पायक कुटुंब कुटुंब म्हणजे लैंगिक संबंधावर आधारित पुरेशा सुनिश्चित प्रजोत्पादन आणि प्रजासंगोपन करणारा समूह म्हणजे समूह म्हणजे कुटुंब आहे असे टिंबटिंब यांचे म्हणणे आहे किंबॉल यंग मॅक आयवर आणि पेज मेरिल की निम कॉफ आता या ठिकाणी तुम्हाला कुटुंबाच्या वेगवेगळ्या वेग वेग व्याख्या माहिती असणं आवश्यक आहे जर चोवीसाव्याचं जे काही उत्तर आहे ते चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे मॅक आयवर आणि पेज यांचं असं म्हणणं होतं की कुटुंब म्हणजे अशा अशा पद्धतीची आहे लैंगिक संबंधावर आधारित असं एक पुरेशा सुनिश्चित प्रजोत्पादन आणि प्रजासंगोपन करणारा एक समूह म्हणजे त्यांनी कुटुंब असं इथे मांडलेलं आहे कुटुंबाच्या जर वेगवेगळ्या व्याख्या तुम्ही इथं अभ्यासाच ठरलं तर, वेग तर कुटुंबाच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी कुटुंबाच्या वेगवेगळ्या व्याख्या इथे केल्या आहेत त्या देखील तुम्ही अभ्यासून ठेवा त्यावर देखील प्रश्न हे येऊ शकतात पुढील <coughs> प्रश्न बघत आता या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पंचवीसावा आहे समवयस्क गटांची निर्मिती बालपणात बाल्योत्तर काळात आणि टिंबटिंब अवस्थेत होते प्रौढावस्था तरुण्यावस्था पौगुंडावस्था किंवा वरील सर्व तर पंचवीसाव्याचं उत्तर जे आहे ते आहे पौगंडावस्था जी आहे त्या पौगंडावस्थेमध्ये म्हणजेच कुमारावस्थेच्या थोडीशी कुमारावस्थेसारखीच किंवा कुमारावस्थेची थोडीशी आधीची अवस्था आहे त्याला इथे पौगंडावस्था म्हटलेला आहे यामध्ये या समवयस्क गटांची जी काही निर्मिती आहे ती साधारणतः नऊ ते बारा वर्षापासून सुरू आहे सुरुवात होती नऊ वर्षापासूनच्या पुढे म्हणजेच ती निर्मिती बालपणात बाल्योत्तर काळामध्ये उत्तर बाल्यावस्थेमध्ये आणि पौगंडावस्था या अवस्थेमध्ये होत असते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा भाग दोन देखील अवश्य पहा तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर जरूर पाठवा धन्यवाद